मित्र हो, आज आपण गणितात अभ्यासलेल्या एका सममित घटकाबद्दल बोलणार आहोत. कोणता घटक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? हो, वर्तुळ. वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळ म्हणजे एका विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असणारे सर्व बिंदू. कागदावर एक बिंदू A घ्या, 4 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घ्या, कंपासचे एक टोक A वर ठेवा आणि वर्तुळ काढा. A ला आपण वर्तुळाचा केंद्र बिंदू म्हणू आणि वर्तुळावरील प्रत्येक बिंदूचे केंद्र बिंदूपासूनचे अंतर ठराविक आहे ते येथे 4 सेंटीमीटर आहे. आपण त्याला वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर असे म्हणून वर्तुळावर पी आणि क्यू हे दोन बिंदू घेऊ. पी आणि क्यू बिंदू एका रेषाखंडाने जोडू, त्याला आपण वर्तुळाची जीवा म्हणू. साधारणपणे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास वर्तुळाची जीवा असे म्हणतात. वरील सर्व जीवा आहेत. जर वर्तुळाची जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जात असेल तर तिला वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. म्हणजे ए आणि पी तसेच ए आणि क्यू मधील अंतर 4 सेंटीमीटर आहे. पी ए क्यू हे एकरेषीय बिंदू आहेत. पी आणि क्यू मधील अंतर 4 अधिक 4 = 8 सेंटीमीटर आहे. ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूस आहेत. व्यास 8 सेंटीमीटर लांबीचा आहे. या वर्तुळाच्या कोणत्याही व्यासाची लांबी 8 सेंटीमीटर आहे. म्हणजेच वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्रिज्येच्या दुप्पट असते. त्रिकोण किंवा चौरसाच्या बाबतीत त्याची परिमिती म्हणजे त्याच्या सर्व बाजूंची बेरीज होय. पण वर्तुळाच्या बाबतीत त्याचा परिघ म्हणजे वर्तुळाची लांबी होय. जर आपण वेगवेगळ्या वर्तुळाचा व्यास आणि परिघ मोजला आणि त्याचे गुणोत्तर काढले तर ते स्थिर संख्या येते. आपण ही स्थिर संख्या ग्रीक अक्षर पाय ने दाखवू, ज्याची किंमत 3 आणि 4 मध्ये आणि 22/7 आणि 3.14 जवळ आहे. तुमच्या जवळपास असणाऱ्या वर्तुळाकृती वस्तू शोधा आणि त्यावरून पायची अंदाजे किंमत शोधा. आता पहिल्यासारखे पी आणि क्यू हे दोन बिंदू वर्तुळावर घ्या. या दोन बिंदूंमधील सर्व भागास वर्तुळ कंस असे म्हणतात. पण येथे बिंदू पी आणि क्यू घेऊन आपल्याला दोन कंस मिळतात. म्हणून फक्त दोन बिंदू घेऊन आपण कंस व्यवस्थितपणे सांगू शकत नाही. हा प्रश्न सोडवण्याकरता आपण अजून एक बिंदू त्या कंसावर घेऊया. उदाहरणार्थ त्यास कंस पी डी क्यू असं म्हणू आणि या कंसास कंस पी सी क्यू म्हणू. सोपाय ना? या दोन कंसांपैकी छोट्या कंसाला लघु कंस आणि मोठ्या कंसाला विशाल कंस म्हणू. पी डी क्यू हा लघु कंस आणि पी सी क्यू हा विशाल कंस आहे. जर आपण वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतले तर लघु कंस आणि विशाल कंस मिळून एक वर्तुळ तयार होते. वर्तुळ कंसाचे माप म्हणजे त्याने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप होय. कंस पी डी क्यू साठी त्याचे माप म्हणजे छोटा कोन पी ए क्यू चे माप होय. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आणि कंस पी सी क्यू चे माप म्हणजे मोठा कोन पी ए क्यू चे माप होय. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, कंस पी डी क्यू आणि कंस पी सी क्यू यांची बेरीज किती असेल? शोधण्याचा प्रयत्न करा.